स्प्लीट वोटींग करता म्हणून रेव्होल्युशनरी गोवन्सान बीजेपीक जिकोन दिला अशेंय स्टेटमेंट खुबशे पॉलिटिकल पार्टीन केले, काँग्रेसीचे खुबशे दिग्गजांनी केले. आयज हे काँग्रेस खंय आसा हे सगळे गोंयची जनता पळयता, गोंयचे लोक पळयता हे काँग्रेस खंय पावल्ले आसा आनी खंयच्यान खंय धांवता ते. आयज तांकां लिपोवन दवरपाचें पडल्या ही परिस्थिती येयल्या. आयज पळोवंक गेल्यार ही डेमोक्रसीचेर आमची खंय पळोवपाक शकना आमी. आयज लिपोवन दवरता तांकां, खंयच्या हॉटेलांनी व्हरता, खंय व्हरता आनी चालूच आसा. तांच्या प्रेसिडेंटाक, पार्टी प्रेसिडेंटाक पासून खबर ना बाबा ते रावतले काय ना. स्टेटमेंटा एक दीस एक स्टेटमेंट, नेक्स्ट डे दुसरे स्टेटमेंट, वरान वरां स्टेटमेंट चेंज जाता. कोण रावतलो, कोण वयतलो, कोणाक कांय खबर ना. सो हे सांगपाची गोश्ट ना. लोकांक पयलू कळोंक जाय आसले की बाबा काँग्रेस कितें ते, हेच्या पयली डीच केल्ले आसा गोंयकारांक, परत डीच केला, हेच्या फुड्यानूय डीच करतले. सो जी काँग्रेस पार्टी आसा ती लोकांक डीच करपाक बीजेपीची बी टीम ही सिद्ध केल्ली आसा. सेकंड टायम तांच्यानी डीच केला, हेच्या पयलूय केल्ले, आतांय केला आनी हेच्या फुडेंय करतले. तुमचे खंयचे हितून डीएनए आसा ते. सो आमकां सांगपाची गरज ना. रेव्होल्युशनरी गोवन्स थर्ड लार्जस्ट पॉलिटिकल पार्टी इन गोवा, आयज हो स्टेप घेतले की फुडें जो ऑपोजिशन फोर्स आसा तो आमच्या द्वारे गोंयचे जे जितले विशय आसा ते फुडें व्हरतले आनी जो आवाज असेंब्लीन पावंक जाय, नेटान पावतलो, हो फाटीं उरपाचो ना. फाल्यां काँग्रेस वचो जो आनीक कोणूय वचो, रेव्होल्युशनरी गोवन्स लास्ट मेरेन फुडलीं पांचूय वर्सां जी कंप्लीट जायसर 2027 इलेक्शन येयसर रेव्होल्युशनरी गोवन्साचो आवाज तसोच उरतलो आनी पावरफूल जातलो. थँक्यू.